यंत्रणांच्या बाजूने कसं पाहताय निकाल? आता न्यायप्रिय लोक विचार करेन ना, तुम्ही एक सांगा, 57-70 पानाचा निकाल, 108 पानाचा निकाल हायकोर्टाचा आहे, आणि ह्या कोर्टानं त्यांना सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून, म्हणजे बावनकुळीनं जे म्हटलं निकाल लागायच्या अगोदरच निकाल लागला, याच्यावरून मला असं वाटतं का ही हाईट झाली, आता अतिरेकीची हाईट झाली, इतका अतिरेक नको. निकाल लागायच्या अगोदर, हायकोर्टचा निकाल लागायच्या अगोदर बावनकुळीमध्ये निकाल आमच्या हाती आहे. एवढी जर तानाशाही चालू असेल, न्यायालय जर आमच्या आमच्या गरीबाच्या सामान्य माणसाच्या इतका विश्वास न्यायालयावर आहे, तो विश्वास जर असा पायदळी तुळूला जात असेल, तर मला वाटते सगळं संपल्यात जमा असेल. मग अशा परिस्थितीत भाऊ, भाजपला हरवणं हे प्रमुख उद्देश ठेवून तुम्ही कुठेतरी महाविकास आघाडीला पाठिंबा जायला पाहिजे असं वाटत नाही का? इतर ठिकाणी अमरावती सोडली तरी नाही. मला असं वाटते का, जसे जसे दिवस येईल, गलतियां होने दो, फिर हम उसको, हम भी एक गलती के, त्यांनी चूक केली आम्ही ते दुरुस्त केली, जशा जशा चुका करन तशा तशा दुरुस्त कराले आम्ही आहे ना. कोर्टाच्या निकालानंतर ज्यांनी पिटिशन दाखल केलं होतं तेही बोलायला तयार नाही आहेत, कोण उचलायला तयार नाही आहे, जयंत वंजारी आहेत ते पण नाही. तर तुम्हाला माहित आहे, काल मला चलता चलता एखाद्याने चिठ्ठी दिली धमकीची, काही थोडके लोक राहणार आहे विरोध करायला, लोकच ठेवणार नाही या देशात कुणी विरोध करेन म्हणून. अतिशय वाईट अवस्था आहे. धर्म जातीचं नाव समोर करून पुन्हा पिळवणूक करण्याचा प्रयत्न आहे, झेंड्याचा रंग दाखवून पिळवणूक करण्याचा प्रयत्न होईल हे. आणि अति मी तर म्हणतो का, लोकांना असं म्हणाल का बाबा, कधीकधी परातंत्र्यातले दिवस बरे होते की काय असं म्हणण्याची वेळ, तुम्ही सांगा, असं गृहित नव्हतं कधी का? बरं, किती टायमिंग व्यवस्थित आहे? अर्ज भराच्या अगोदर इतक्या टायमिंगवर कोर्ट कसं चालते हो? म्हणजे हे जर सगळं तपासलं तर न्यायप्रेमी जे लोक आहे, ज्यांना न्याय अपेक्षा आहे या देशामध्ये, धर्म जात सगळं सोडून ज्यांना हा देशातली लोकशाही टिकावी असे वाटत असेल, त्यांनी आता याचा विरोध केला पाहिजे ना. आम्ही सैनिक म्हणून समोर आहो, पण सैनिकाला मदत करण्याचं काम, त्यांचे त्यांना जोश देण्याचं काम केलं पाहिजे ना मतदानातून. ही जर व्यवस्था आहे तर पूज्य बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आपण लावतोय, पूजा करतोय, आणि त्यांच्या संविधानाची चिरफाड करून टाकतोय एका दिवसात, हा अपमान आहे. बाबासाहेबांचा अपमान आहे, संविधानाचा अपमान आहे, आणि लोकांचा विश्वास उडत चालला यंत्रणेवरचा. म्हणजे कधी काळी तर आमचं ते भूत आहे, दिनेश भाऊचं भूत, तिथे म्हणते तुम्ही इरविनच्या जवळ आहे, दुसरं भूत इरविनच्याच जवळ आहे. म्हणजे इतकी तानाशाही, मला वाटतं लोकांनी काय झालं आहे का, खूप व्यवस्थित गेम खेळलेला आहे. एका इकडे धर्म दाखवून दुसऱ्याइकडे अन्यायाची तलवार चालवणं सुरू आहे, आणि हे फार या देशाला भोगावं लागेल कदाचित. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.